मुलांना आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपला जो पाठ 6 आहे चंपकला शाबासकी मिळाली या पाठातील प्रश्न उत्तरांचा आपण अभ्यास केला होता. या पाठाचे जे प्रश्न उत्तर आहे पाठातील तर त्याचा आपण रिव्हिजन केलं होतं. तर मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी त्या पाठातील जे प्रश्न उत्तर आहे तर त्याचा सराव केला असणार. आज आपण आपला जो पुढचा पाठ आहे पाठ 7 अवडेश पहरला या पाठाचे आपण काय करणार आहोत जे प्रश्न उत्तर आहे तर त्या प्रश्न उत्तरांचा आपण आज सराव करणार आहोत. तर बघा सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न पहिला दिसत आहे मुलांना की प्रश्न पहिला आहे कोणते लिहा आणि त्यातील पहिला प्रश्न लपाछपी खेळणारी. तुम्हाला माहिती आहे लपाछपी खेळणारी कोण तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पिले. लपाछपी खेळणारी कोण तर पिले. त्यानंतर बघा मुलांना दुसरा प्रश्न पाखरांची भाषा समजणारा. पाखरांची भाषा समजणारा कोण तर आपलं उत्तर आहे वडेश. पाखरांची भाषा समजणारा कोण तर वडेश. त्यानंतर बघा शीळ घालून वडेशला हाका मारणारी. शीळ घालून वडेशला हाका मारणारी कोण तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाखरे. शीळ घालून वडेशला हाक मारणारी पाखरे. नंतरचा प्रश्न बघा चौथा शेवटी पकडून आलेला. शेवटी पकडून आलेला कोण तर वडेश. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला बघितला. परत एकदा बघा लपाछपी खेळणारी कोण पिले. पाखरांची भाषा समजणारा कोण मग तर वडेश. त्यानंतर बघा शीळ घालून वडेशला हाक मारणारी पाखरे आणि शेवटी पकडून आलेला वडेश. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे का ते सांगा व लिहा. कारण लिहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला. बघा पहिला प्रश्न आहे वडेश बैठातून जायचा कारण. वडेश का बैठातून जायचा कारण पिले दंगा करत त्यामुळे वडेशची झोप मोडायची. पिले काय करायची दंगा करायची आणि त्यामुळे वडेशची झोप मोडायची आणि म्हणूनच वडेश वैतागून जायचा. वडेश वैतागून जाण्याचं कारण कुठलंय मग लक्षात ठेवायचं आहे पिले दंगा करत त्यामुळे वडेशची झोप मोडायची. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न पाखरे दूर निघून गेली. कारण का निघून गेली पाखरे दूर. तुम्हाला माहिती आपण पाठ शिकलो त्यानंतर देखील आपण या प्रश्न उत्तरांचा अभ्यास केला होता. तर बघा पाखरे दूर का निघून गेली कारण पाखरांना वडेशचा राग आला म्हणून पाखरे दूर निघून गेली. यापुढील प्रश्न बघा मुलांना. मुलांना आपला पुढचा हा 3 नंबरचा प्रश्न आहे पाखरे वडेजवळ परत आली. पाखरे वडेजवळ का परत आली कारण वडेश त्यांना बोलावू लागला म्हणून पाखरे वडेजवळ परत आली. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न तिसरा वाचा व घटना क्रमाप्रमाणे वाक्यांना 1 ते 4 क्रम द्या. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत. तर कोणती घटना पहिले घडली त्यानुसार आपल्याला 1, 2, 3, 4 असे क्रमांक या वाक्यांना द्यायचे आहेत. आपण वाक्य वाचूयात. पहिलं वाक्य आहे पाखरांची पिल्ले दंगा करायची. दुसरं वाक्य आहे पाखरे दूर निघून गेली. तिसरं आहे पाखरांना वडेशचा राग आला वडेश पिल्लांवर रागवायचा. तर ही जी 4 वाक्य ती घटनाक्रमाने लिहायची की पहिलं काय घडलं. आता मला सांगा मुलांना सुरुवातीला काय घडलं तर पाखरांची पिल्ले दंगा करायची. तर याला आपण 1 क्रमांक देणार आहोत. ही पहिली घटना आहे पाखरांची पिल्ले दंगा करायची म्हणून पाखरांना वडेश काय सॉरी म्हणून काय करायचं की वडेश पिल्लांवर रागवायचा. पिल्ले दंगा करायची म्हणून वडेश पिल्लांवर रागवायचा. ही झाली दुसरी घटना. म्हणून आपण या वाक्याला 2 हा क्रमांक दिलेला आहे. नंतर बघा वडेश पिल्लांवर रागवायचा. त्यानंतर काय झालं मग पिल्ले काय करायची घरी जाऊन त्यांच्या आई बाबांना सांगायची. म्हणून मग तिसरी घटना काय घडली पाखरांना वडेशचा राग आला. म्हणून आपण हे जे वाक्य आहे याला 3 नंबर दिलेला आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी काय झालं मग त्यांना पाखरांना राग आल्यामुळे पाखरे दूर निघून गेली. त्यामुळे या ही जी घटना आहे ही 4 नंबरला घडली. म्हणून आपण या वाक्याला 4 हा क्रमांक दिलेला आहे. यापुढील प्रश्न बघा मुलांना. बघा मुलांना नंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न 14 झाडावरच्या पाखरांची नावे सांगा. झाडावर कोणकोणती पाखरे राहत होती तर बघा त्या ठिकाणी राहणाऱ्या पाखरांची नाव आपल्याला लिहायची आहे. तर बघा चिमणी कावळा मैना पोपट आणि खारुताई. तर हे सर्वजण कुठे राहायचे तर झाडावर राहायचे. ही आहे झाडावर राहणाऱ्या पाखरांची नावे. त्यानंतर बघा प्रश्न 5 आहे पुढील चौकटी पूर्ण करा. बघा पहिला प्रश्न आहे चिमणीच्या पिल्लाचे नाव. चिमणीच्या पिल्लाचे नाव काय होते तर चिनू. चिमणीचं जे पिल्लू होतं त्याचं नाव होतं चिनू. त्यानंतर बघा कावळिणीच्या पिल्लाचे नाव. कावळिणीच्या पिल्लाचे नाव काय होते तर कानू. कावळिणीच्या पिल्लाचे नाव काय होते कानू. आणि नंतर आहे पोपटाच्या पिल्लाचे नाव. पोपटाच्या पिल्लाचे नाव काय
आणि गावाचे नाव होते चिंचपूर। तर अशा प्रकारे आपण 1 ते 5 प्रश्नांचा आज अभ्यास केलेला आहे, म्हणजे सराव केलेला आहे। तुम्ही देखील घरी 1 ते 5 पर्यंत जे जे प्रश्न आहे तर त्यांच्या उत्तरांचा तुम्ही सराव करायचा आहे। आणि ज्यांनी हे स्वाध्याय पुस्तिकेत म्हणजे मराठीच्या वर्कबुक मध्ये ज्यांनी हे उत्तर लिहिले नसतील त्यांनी हे वर्कबुक मध्ये देखील काय करायचे आहे, पूर्ण करायचे आहे। आणि